नमस्कार, महानकर न्यूज मध्ये मी पूजा आपणा सर्वांचे स्वागत करते। आपण पाहतात निपक्ष निर्भीड महानकर न्यूज। पाहूया सविस्तर बातम्या। विशेष बाब म्हणजे आज आगर गावातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची छाननी होती आणि यासाठी सकाळपासूनच वातावरण तापलं होतं। छाननीत अर्ज कोणाचे राहणार, कोणाचा उडणार, यासारखी चर्चा सातत्यानं सुरू होती। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात वैधतेच्या पडताळणीसाठीची जी स्पर्धा जे निकालाकडे लक्ष सर्वांचं लागून राहिलं होतं, विशेषतः सुभाषसिंग राजपूत म्हणून जिथले आग्र्यातले नेते ते कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानले जातात। शिवाय शरद सगरे साखर कारखान्याचे संचालक आहेत, जसिमपूर बाजार समितीचे ते संचालक आहेत आणि आगरचे दीर्घकाळ त्यांनी सरपंच म्हणून काम केले, त्यांच्या पत्नीने सरपंच म्हणून काम केले, यांचा छाप आणि ठसा खूप मोठा आगर ग्रामपंचायतीवरती आहे, या विभागावरती आहे। इथले लोकनेते म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांच्या जात पडताळणीचा विषय अविनाश पाटील असतील किंवा अन्य त्यांचे सहकारी असतील यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रार केली होती, 6 महिन्यात दाखल झाले आणि ते छाननी दिवशी त्यांचा निकाल लागणार याची उत्सुकता जवळपास सर्वांना होती। दोन्ही बाजूंना ताणातणी सुरू होती। हा निकाल अपेक्षित काय होतं याकडं पत्रकारांचंही लक्ष होतं, विशेषतः आगर ग्रामपंचायतीकडं धरणवृत्ती आणि जयसिंहपूर आणि शिरोळ या तीन ठिकाणच्या नेत्यांचंही लक्ष लागून राहिलं होतं की छाननीमध्ये नेमकं काय होतं, कारण निवडणुकीवरती त्यांचे प्रसाद नेमके काय उमटणार आहेत यासारखी चर्चा सुरू होती। आणि आज छाननीला प्रारंभ झाला आणि विशेषतः प्रभाग 4 मधल्या म्हणजे सदस्यपदाच्या निवडणुकीतली जी छाननी सुरू होती त्यामधला प्रभाग 4 मधला एक अर्ज अपात्र झाला, कारण त्या अर्जावरची सही नव्हती। दुसऱ्या बाजूला सरपंच पदाचे जे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्यामध्ये सुभाषसिंग गोपाळसिंग राजपूत हे जे नेते मानले जातात या नेत्यांचा अर्ज छाननीतून बाद झाला। जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय त्यांच्याकडे राखून ठेवला होता तो निर्णय आज दिला आणि ती कॉपी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे दाखल झाली आणि त्यानुसार त्यांनी राजपूतांचा अर्ज बाद ठरवला। यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात सरपंच पदासाठी जे उमेदवार राहिले ते माघारीपर्यंत किती टिकतात आणि माघारीनंतर किती निघणार जातात हे पाहावं लागेल। पण आजची सगळ्यात महत्वाची बातमी सुभाषसिंग राजपूत यांचा सरपंच पदाचा जो अर्ज होता तो छाननीतून उडाला आहे, ते बाद झाले आहेत, आता निवडणुकीत ते राहू शकणार नाहीत, पाहावं लागेल आता ते पुढे काय निर्णय वगैरे घेतात। आमचे प्रतिनिधी ऋषिकेश बावचे आता त्यांच्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत। पण आगर ग्रामपंचायती म्हणजे 4043 मतदान आहे, सर्वसाधारणपणे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं असं या पाठीमागचं कारण आहे की दत्त साखर कारखान्याचं जो सांडपाणी आहे ते जाण्याचा मार्ग त्या भागातून जातो। दुसऱ्या बाजूला छत्रपती शाहू औद्योगिक वसाहतीचा जो प्रदूषणाचा त्रास आहे किंवा लकाकुटी वसाहतीचा प्रदूषणाचा त्रास आहे तो याच गावाला भोगावा लागतो आणि विशेषतः रोजगार निर्मिती या 3 प्रकल्पांच्यामुळं इथल्या जनतेला इथलीच झालेले आहे। त्यामुळे या पुढच्या राजकारणामध्ये ठोक अंशाला जाण्याचा प्रश्न असेल, उद्योजकांना त्रास देण्याचा असेल किंवा सहकार्य करण्याचा असेल तर ग्रामपंचायतीमधनंच बऱ्या बहुतांशी चक्र चालतात असं मानलं जातंय। त्यामुळे इथला सरपंच कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि सुभाषसिंग राजपूत हे मोठे नेते आहेत, त्यांचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांच्या जात पडताळणीच्या निर्णयामुळे आता वैध ठरलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रही खाली निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलं आहे। इथं आरगे म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, आपण पाहतो सध्या इथली जी गर्दी जमलेली आहे ती गर्दी निवडणूक निर्णय अधिकारी आरगे यांच्या समोर दिसते आणि त्यांच्या समोर आता आक्रोशही लोकांनी केलेलं आहे की असा तुम्ही निर्णय कसा घेतला। पण त्यांनी सांगितलं आहे आरगेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पत्र आलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांची सही या कॉपीवरती आहे, निर्णय लागलेला आहे, 6 महिन्याच्या जात पडताळणीचा जो निर्णय असतो तो त्यांनी पूर्ण करून घ्यायला पाहिजे होता, वैधते प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होतं राजपूतांनी, ते दिलेलं नाही, त्यामुळे त्यांचं मागच्या बोडीतलं जे सदस्यत्व पद आहे ते रद्द झाल्यामुळे पुढे त्यांना काम करता येणार नाही अशा परिस्थितीतला त्यांनी निकाल दिलेला आहे। त्याच्यामुळे या निवडणुकीवरती मोठा परिणाम झालेला दिसून येतो। सुभाषसिंग राजपूत यांचे चिरंजीव क्रांतिसिंह राजपूत हे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत, पाहावं लागेल
वडिलांच्या जागेवरती कशा प्रकारे काम करतात किंवा काय, पण आता आपल्या सोबत थोड्या वेळात जोडले जातात ऋषिकेश बावचे, आता पोहोचलेत त्या ठिकाणी, ते सुभाषसिंग राजपूत यांच्याशी बातचीत करतात. थेट जाऊया आपण, सुभाषसिंग राजपूत काय म्हणतात बघूया. आपले ऋषिकेश बावचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी बातचीत करतात, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचा अर्ज अवैध ठरलाय आपण विचारून घ्या. ऋषिकेश नेमकं काय म्हणायचं आहे त्यांना, सुभाषसिंग राजपूत यांना, ते निवडणुकीच्या सरपंच पदाच्या रेसमध्ये आता बाजूला गेलेत, त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवलाय, त्याच्यावर कुणी अलिगेशन घेतलं होतं, सुभाषसिंग राजपूत नेमकं काय म्हणतात, त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर घालवण्यात आलेलं आहे, तांत्रिकदृष्ट्या आता ते बाजूला गेलेत, त्यांचा मुलगा या निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहे, त्याचा अर्ज राहिला आहे, पण सरपंच पदासाठी ते मोठे उमेदवार मानले जात होते, स्पर्धा मोठी होती, पण पाहावं लागेल अविनाश पाटील असेल किंवा त्यांच्या सहकारी नेमकी तक्रार काय केली होती, जिल्हाधिकाऱ्यांनी काय निर्णय दिला, आणि सुभाषसिंग राजपूत आता न्यायालयात वगैरे जाणार आहेत का ते पाहावं लागेल, त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपण थेट जाऊया शिरोळच्या तहसील कार्यालयामध्ये. नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाची स्क्रुटिनी होते. या छाननी प्रक्रियेमध्ये मुळातच सरपंचपदाची स्क्रुटिनी अगोदर बोलवली, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल येणार आहे असं सांगून परत सरपंचाच्या उमेदवारांना बाहेर पाठवण्यात आलं. त्यानंतर सदस्यांची स्क्रुटिनी झाली. सरपंचपदाची स्क्रुटिनी झाल्याबरोबर बाकीचे सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले, आणि ज्यावेळी माझा म्हणजे सुभाषसिंग गोपाळसिंग राजपूत हा अर्ज आल्याबरोबर तो अर्ज भरलेला बरोबर आहे, सगळी त्याची स्क्रुटिनी झालेली आहे, परंतु विवाद अर्ज नंबर 37/2018 जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे चालू होता, त्याच्यामुळं त्यांनी दिलेल्या निकालामुळं मी तुमचा अर्ज निकाली काढतो असं निवडणूक निर्णय अधिकारी श्री राजाराम आर्गे यांनी जाहीर केलं. खरं म्हणजे ज्यावेळी स्क्रुटिनी होते, अर्ज जर अवैध ठरवायचा असेल तर जे उमेदवार असतील त्या उमेदवारांना उमेदवारांचे काही ऑब्जेक्शन्स असले तर विचारायला पाहिजेत, पण तसं न करता त्यांनी मी अर्ज निकालात काढलेला आहे. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही आमची बाजू ऐकून घेतली पाहिजे, वकील आमचे आहेत श्री आंबेकर, त्यांच्याकडनं तुम्ही विवाद ऐकून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही निर्णय द्या. हे तसं काही होणार नाही, मी माझा निकाल दिलेला आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, अशा पद्धतीचं वक्तव्य निवडणूक निर्णय अधिकारी श्री आर्गे यांनी केलं. त्यांना विरोध केला की आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जो निकाल द्यायचा आहे तो आम्हाला मान्य असेल, पण म्हणणं मी ऐकून घेणार नाही, जो निकाल दिला आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला द्यायला लागलो. निकालाचा अर्थ बघा म्हणून त्यांच्याकडे कॉपी दिली. त्या निकालामध्ये भूतलक्षी प्रभावाने माझे सदस्यत्व रद्द केलेलं आहे. भूतलक्षी प्रभावाने सदस्य रद्द केलेलं आहे, खरं म्हणजे मी राजीनामा दिलेला होता, तरीसुद्धा भूतलक्षी प्रभावाने त्यांनी केलं तरीसुद्धा आमचं काही म्हणणं नाही, आणि सदस्य राहण्यास अनर्ह ठरवलं. आता सदस्य राहण्यास कुठलं
गेल्या 5 वर्षामध्ये मी जो निवडून आलो होतो तोच सदस्य 5 वर्षांसाठी जी मुदत आहे तिथपर्यंत राहण्यास त्यांनी अनर्ह ठरवलं. याचा अर्थ पुढच्या निवडणुकीला त्यांनी बंधन केलेलं नाही किंवा इतर पुढच्या 6 वर्षांसाठी त्यांनी बंदी घातलेली नाही. निवडणूक पिरियड संपून गेलेला आहे आणि नवीन निवडणुका लागलेल्या आहेत, तरीसुद्धा माझं म्हणणं न ऐकता सगळ्यांनी त्यांना सांगितलं, मी सुद्धा सांगितलं, यू आर स्क्रुटिनी ऑफिसर, यू हॅव टू गिव्ह द रिझन्स, आणि आमची बाजू जी असेल ती तुम्ही मागितली पाहिजे. परंतु त्याच्यावरती त्यांनी कुठल्याही प्रकारची बाजू न ऐकता एकतर्फी निकाल दिला. मी जो निकाल दिलेला आहे तो फायनल, आणि तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. मग आम्ही तिथून निघून आलो आणि त्यांच्याकडे नकलेला अर्ज दिला. नकलेला अर्ज दिल्यानंतर सुद्धा, खरं म्हणजे स्क्रुटिनीचा निकाल द्यायच्या अगोदर निकाल देऊन, हा निकाल तुमच्या अर्जावरती आहे, हा निकाल घ्या म्हणून सांगून त्यांनी ते करायचं असते. न करता, निकाल न देता अर्ज बाद केला आणि आत्ता ते निकाल लिहित बसलेत. काय द्यायचा ह्याचा विषय आत्ताच चालू झालेला आहे आणि मला सांगितलं तास दोन तास लागतील निकालाची प्रत तुम्हाला देण्यासाठी, तुम्ही थांबा. ही पद्धत ही लोकशाहीला सोडून, निवडणूक नियमांना सोडून आणि निवडणूक प्रक्रियेला संपुष्टात आणणारी ही आहे. एकतर्फी निर्णय, खरं म्हणजे कलेक्टरनी सुद्धा मला 6 तारीख होती, 6 तारखेच्या वेळी 12 तारीख आम्हाला देण्यात आली. दुसऱ्या दिवशी कलेक्टरने 12 तारखेची 10 तारीख केली. काय इंटेन्शन होतं आम्हाला समजलं नाही. असं कधीही कुठल्याही कोर्टात होत नाही. इवन सुप्रीम कोर्टात सुद्धा एकदा दिलेली तारीख बदलण्याचा हा विक्रम झालेला आहे कलेक्टर साहेबांचा. आणि त्यांनी ती 12 तारखेची 10 तारीख दिली. 10 तारखेला आम्ही मुदत मागितली, कागदपत्र नाहीत. आमचा सहाय्यक निवडणूक अधिकारी केंबळे हे इथं सहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत, त्याच्यामुळे कागदपत्र मिळायला आणि आमच्याकडे व्यवहार अर्जाची कॉपी नाही असं त्यांना सांगितलं, तरीसुद्धा त्यांनी 10 तारखेची 11 तारीख दिली. 11 तारीखसुद्धा 11 केशीत चालतात, 11 11:30 चालतील. पण कलेक्टर साहेबांनी संध्याकाळची वेळ दिली, तारखेला 5 तारीख चालवली, आर्ग्युमेंट ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर काल तरी निकाल देणं गरजेचं होतं पण मला संधी मिळू नये कोर्टात जायला, याच्यावरती अपिलाला संधी मिळू नये आणि तोपर्यंत अर्ज निकाली निघावा, हे प्रेजडियस माइंड त्यांनी करून, मूळ निकाल देतानाच प्रेजडियस माइंड होतं, मॅनेज होऊन केल्यासारखं माइंड होतं आणि त्याच्यामुळं निकालाची प्रतसुद्धा ऐन छाननीच्या वेळी निकाल आम्हाला देणं गरजेचं आहे, पार्टी दे असेल त्यांना. परंतु आम्हाला निकाल न देता त्यांनी तो निकाल डायरेक्ट वेबसाईटवरती पाठवला आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यालाच पाठवला. याच्या विरोधात योग्य त्या कोर्टात कमिशनरकडे दाद मागता येते, हायकोर्टाकडे दाद मागता येते. मी रितसर याच्या विरोधात दाद मागणार असून प्रसंगी निवडणूक सुद्धा रद्द होईल, कारण मी उमेदवार असणार आहे आणि उमेदवाराला मला वेळ मिळू नये, प्रचाराला वेळ मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक ह्या विवादामध्ये मला अडकवून ठेवण्यात आलेलं आहे. आणि आजसुद्धा मौजे आगरचा सरपंच हा सुभाषसिंग राजपूत होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे याची जाणीव झाल्यामुळंच हा विरोधकांनी रचलेला डाव आहे आणि त्या डावाला मी कधी बळी पडणार नाही. निश्चितपणाने मी ही निवडणूक लढवणारच आहे. आताच आपण पाहिलं की सुभाषसिंग राजपूत काय म्हणाले, ते कोर्टातही जाणार म्हणतात, योग्य ते न्यायालयात दाद मागणार म्हणतात, जिल्हाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेण्यापूर्वी आमचं मत आणि म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं असंही सुभाषसिंग राजपूत म्हणाले. आपले ऋषिकेश बावचे त्यांच्या सोबत होते, त्यांनी काय म्हटलं सुभाषसिंग राजपूतांनी नेमकं आपण पाहिलंय. सुभाषसिंग राजपूतांनी खूप मोठा त्रागाही निर्माण केलेला या ठिकाणाला. आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मला विरोधक नव्हता, जे उमेदवार राहिले ते तुल्यबळ नव्हते, लोकमतात मी होतो, मी सहजरित्या निवडून येणार होतो. पण राजकीय दबावाला असेल किंवा प्रशासनाच्या लोकांनी चुकीच्या प्रकारे निर्णय घेतला, माझ्यावर अन्याय केला, मला जो न्याय मिळाला पाहिजे होता. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे जर हल्ले होणार असतील तर हे सरकार किंवा इथली जी व्यवस्था आहे ही लोकांच्या विरुद्ध आहे असं म्हणावं लागेल, असंही स्पष्ट शब्दात ते म्हणाले. पण आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणातून मी बाहेर जाणार नाही, मी न्यायालयात जाईन, योग्य ठिकाणी मी न्याय मागेल आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात येईन, योग्य वेळेत मी पोहोचेन असंही त्यांनी म्हणाले. आता ते पत्रकार परिषदही घेणार आहेत पण आता मानकरी न्यूज चॅनलला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मी आता कोर्टात जाणार आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या बद्दलही त्यांनी वाईट मतं व्यक्त केलेलं आहे. पाहावं लागेल आता राजपूत काय नेमकं करतात. तसाच हा प्रकार प्रभाग 4 मध्ये
संदीप शहाजी मोरे जे सदस्यपदासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता पण त्यांच्या अर्जावरती सही नाही असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे त्यांचाही अर्ज यामध्ये अपात्र झाला. पण इतर जे अर्ज दाखल केले होते साधा सरसाधारणपणे एक वार्डापासून पाच नंबर वार्डापर्यंतचे सगळे अर्ज जे जशाच तसे राहिलेले आहेत. निवडणुकीचे आता माघारीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आगर ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत मानली जाते. लोकसंख्येनं मताच्या संख्येनं जरी कमी असली तर दोन औद्योगिक वसाहती साखर कारखान्याची बॉर्डर आणि मार्केट कमिटीची बॉर्डर असल्यामुळं काही एज्युकेशन संस्था या गावाच्या कार्यक्षेत्रात येतात. उपनगर मोठे आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्ते आरोग्य दिवापत्ती हे प्रश्न जरी सुटले नसले तर निवडणूक बाकी चुरशी जी होणार आहे. आत्तापासूनच धाबे फुलायला चालू झाले आहेत. आपण पाहतोय सोमवार श्रावणाचा संपल्यानंतर परिसरातल्या धाब्यांनी जी गर्दी दिसली ती आग्रातलीच गर्दी आहे असं मानण्यात येत आहे. आता पाहावं लागेल इथल्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये तुल्यबळात उमेदवार कोण कोण असणार आहेत. अप्पालाल चिकोडे यांचा उमेदवारी अर्ज आहे सरपंच पदासाठी. ते पत्रकार आहेत, ज्येष्ठ समीक्षक म्हणून मानले जातात, राजकीय विश्लेषक म्हणून मानले जातात. त्यांचा अर्ज राहिलेला. अविनाश पाटील आहेत, मोठे दावेदार आहेत. आंदोलन अंकुशच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी प्रहार चढवला आहे. परत तुकाराम पाटील म्हणून इथले ज्येष्ठ नेते, त्यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये काम केले. असे बहुतांश लोकांचे महत्वाचे जे लोक आहेत त्यांचे अर्ज राहिले. संजय पाटलांचा अर्ज राहिला आहे. असे काही ही चुरशीची निवडणूक होईल असं आज तरी वाटतंय. पंचरंगी लढतीकडं आग्र्याचं सरपंच पदाचं चित्र चाललंय आणि प्रत्येक प्रभागामध्ये दुरंगी तिरंगी असे लढत आहेत. पण प्रभाग तीनमध्ये जो प्रभाग तीन येतो मखदूम हाऊसिंग सोसायटीचा, यामध्ये सरपंच पदाच्या सगळ्याच उमेदवारांना बहुतांशी उमेदवारच मिळाले नाहीत. जे उमेदवार आहेत ते आपले म्हणून सगळेजण सांगतात. अशी परिस्थिती दिसून येते. कदाचित तिथली निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पाहावं लागेल आगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतं. पण आजचा महत्वाचा जो विषय होता तो विषय पाहिला तर सुभाषसिंग राजपूत यांचा अर्ज बाद झालाय आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजूला केलंय. जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला जात पडताळणीच्या विषयावरून, त्यामुळे सुभाषसिंग राजपूत आता निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला गेलेत. पाहावं लागेल, त्यांनी आत्ताच आपल्याला मुलाखत दिल्या त्याप्रमाणे ते न्यायालयात जातात किंवा अन्य यंत्रणेकडे जातात. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना किती सपोर्ट करतो, कारण राष्ट्रवादीचे तालुक्याचे जे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना विधानसभा निवडणूक लढवायचे, त्यांना बूथ वगैरे आग्रात लावावं लागणार आहे. त्यांच्या साखर कारखान्याचे संचालक आहेत सुभाषसिंग राजपूत, त्यामुळे ते तिथे त्यांच्या कार्यकर्त्यासाठी जातात. त्यांच्यासाठी पाहावं लागेल. जयसिंहपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेवढा यड्रावकर आटापिटा करतात तेवढा आटापिटा आपल्या कार्यकर्त्यासाठी संचालकासाठी नेमका काय करतात ते पाहावं लागेल. पण सध्या तरी आगर ग्रामपंचायतीच्या राजकारणामधलं तापलेलं वातावरण पाहिलं तर इथली निवडणूक चुरशीची आणि मोठ्या खर्चाची होणार हे बाकी म्हणावं लागेल. कमाल सुगवंडी मोजागरचा माजी सरपंच व सुभाषसिंग राजपूत यांचा एक कट्टर समर्थक. आज मोजागर ग्रामपंचायतीची निवडणूक आणि या निवडणुकीचा आज छाननीचा दिवस असताना माझे नेते माननीय सुभाषसिंग राजपूत साहेब यांचा सरपंच पदाचा जनतेतून उमेदवारी अर्ज दाखल आम्ही सर्व आगरभागातल्या मतदारांनी केलेलं आहे आणि आज छाननी दिवशी काही जे उमेदवार होते त्यांनी आज या ठिकाणी राजपूत साहेबांचा अर्ज छाननीमध्ये माननीय कलेक्टर कोल्हापूर जिल्हा कलेक्टर साहेबांच्या आदेशामुळं निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी आरके साहेब यांच्यावर दबाव टाकून आज माननीय अपात्र ठरवण्यात आले आहे आणि माननीय आरके साहेब यांनी उमेदवाराचे म्हणणे न ऐकता त्यांनी हा अर्ज डायरेक्टरीत्या अपात्र म्हणून घोषित केले आहे. मी निषेध करतो अशा पर्वतीला. काही आर्थिक लाभापोटी आणि राजकीय दबावपोटी अधिकाऱ्याचे जर निर्णय घेत असेल तर खरोखरच ह्या लोकशाहीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता आणि उमेदवार असणे ही कुठलीही लोकशाहीची ग्रामपंचायत असू दे, पंचायत समिती असू दे किंवा जिल्हा परिषद असू दे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवता येणार नाही. मी सांगू अशा पर्वतीला आमचा पूर्ण आग्रहवासियांचा आमच्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि खरोखरच अन्ना ही निवडणूक सरपंच पदाची लढवणारच यात काय वाद नाही. खरं जी अशा प्रवृत्तीचे लोक निवडणुकीच्या मैदानात न येता ही जी काही कायद्याचं आणि अधिकाऱ्यांच्यावर पैशाचं किंवा राजकीय दबाव टाकून असा प्रकार घडवतात ह्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माझं नाव तानाजी मारुती कांबळे, मी मौजागरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. मौजागर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज उमेदवारीचा छाननीचा दिवस होता.
त्या छाननीच्या अर्जामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच कोणावरती ऑब्जेक्शन घ्यायचं नाही किंवा कोणाच्या उमेदवाराला तक्रार करायचं नाही असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं. संपूर्ण गावातल्या लोकांनी ही असा म्हणजे निर्णय घेतला होता, कुणाचं उमेदवारी अर्ज वगैरे काय कमी करायचं नाही किंवा कुणाच्या उमेदवारी अर्जावरती कुणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता. तरीसुद्धा सरपंच पदाच्या निवडणुकीच्या वेळेला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या हाताशी धरून राजकीय पुढाऱ्याचा त्याच्यामध्ये गैरवापर करून त्या सर्व ह्या सरकारी अधिकाऱ्यांना तिथं हाताशी धरून ह्या आमच्या म्हणजे सुभाष अण्णांचा त्याच्यामध्ये अर्ज अपात्र ठरवला आहे. तरीसुद्धा हा अपात्र जरी झाला तरीसुद्धा सुभाष अण्णा ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार. आम्ही सर्वसामान्य जनता अण्णांच्या पाठीमागे आहेत. पण मी एकच सांगतो आहे की राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही पुढाऱ्याने राजकीय दबावापोटी किंवा अधिकाऱ्यांच्यावरती दबाव आणून समाजामधली कामं करण्यापेक्षा समाजातल्या लोकांना दाबायचं काम जे चालू आहे हे मी ह्या प्रकारचा पहिल्यांदा म्हणजे निश्चित करतो आहे. तुमचा जर दबाव किंवा ताकद असेल तर सर्वसामान्याची कामं करा, सर्वसामान्य जनतेचे तुमचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या राजकीय एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही राजकीय जी ताकद वापरते ती सर्वसामान्यांसाठी वापरा हे माझं मत आहे. आणि आत्ता ह्या प्रकरणामध्ये जे पुढारी किंवा जे आहेत त्यांनी पहिला ठरवणं गरजेचं आहे. एक कोण व्यक्ती म्हणजे आगर नव्हे, आगरची जनता म्हणजे आगर. आणि सरपंचाचा निकाल ही आगरची जनता देणार आहे, कोणीही राजकीय पुढारी देणार नाहीत. आणि त्या निकालाच्या पाठीमागं आम्ही सर्वसामान्य माणसं असू दे, आम्ही मागास वगैरे मुस्लिम समाज असू दे, ओबीसी समाज किंवा कोणीही असू दे, आम्ही 100% राहणार. सुभाष अण्णाला हा गावचा सरपंच झालेला ह्या पुढाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांनी बघायला पाहिजे. फक्त अधिकाऱ्यांना मी एक विनंती करतो आहे, कुठल्याही राजकीय दबाव तुम्हाला येतो आहे पण ते सर्वसामान्य लोक त्या लोकांची कामं करा, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवा, त्याच्यासाठी त्या पुढाऱ्यांचा ऐका. एखादं पुढारी कुठल्या तर म्हणजे एखाद्या कार्यकर्त्या सांगून जर सर्वसामान्य लोकांना जर भेटवत असाल हे थांबलं पाहिजे. आणि मी पहिला हे जे अधिकारी आहेत कलेक्टर ऑफिसपासूनचे जे अधिकारी आहेत हे भ्रष्टाचारी आहेत अधिकारी, आणि त्या वरच्या दबावपोटी त्या लोकांनी निर्णय घेतला ह्या गोष्टीचा मी निश्चित करतो. मी अनिल माने, आमच्या मोजे आगरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये असा व्यक्ती आला की जेणेकरून चांगल्या व्यक्तीला सरपंचपदाची जे मान होता तो दिला नाही, काही राजकीय पुढाऱ्यांनी हाताशी धरून जिल्हाधिकाऱ्यांच्या ह्याला बळी पडून काही जणांनी त्याला विरोध करून जे अर्ज उडवला तो चुकीचा व चुकीचा आहे असं म्हणावं लागेल, जनतेतून व्यक्त होत आहे तसं. आणि अण्णा जरी अर्ज जरी उडत असेल गेला तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी राहू हेच आमचे सर. आता आणखीन एका दुसऱ्या राजकीय बातमीकडे आपण जातो. शिरोळमध्ये नगरपालिकेची निवडणूक लागल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जी रणधुमाळी सुरू झाल्या यावरून एकमेकांच्यावर आरोपही सुरू झालेत. रयत क्रांती संघटनेचे शहाजी अशोकराव गावडे देशमुख जे नेते आहेत, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत मंत्री आहेत, त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी एक गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांच्यावर आता केला. आपण त्या बातमीकडे वळतोय. शिरोळा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं प्रथम त्यांचे जे नेते आहेत सचिन शिंदे म्हणून पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांनी जाहीर केलं होतं की शिरोळा आम्ही पूर्ण पॅनेल लढवणार. त्यानंतर त्यांनी दुसरी भूमिका जाहीर केली होती की नगराध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा प्रकाश गावडे आमचे उमेदवार असणार. त्यानंतर त्यांनी सांगितले होते की काही जागा आम्ही लढवणार, पण त्यांच्यावर आज कडाडून हल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरती शहाजी गावडे यांनी केलेला आहे. खूप जहरी हल्ला त्यांनी केलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात स्वाभिमानीला फटकारलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना देशावर नेतृत्व करण्यासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या संघटना एकत्र करून केंद्राकडे चाललेलं आहे. त्यांचे नेते जे तुपकर साहेब त्यांनी काल परवा सांगितलं की नरेंद्र मोदी जरी आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली निवडणूक लढवली तरी स्वाभिमानी विजय होणार. पण या सगळ्या प्रत्याह्वानाला शहाजी गावडे यांनी खूप बोलकं आणि मोजकं मोठं उत्तर दिलेलं आहे. सचिन शिंदेना आत्मचिंतन करावं लागेल, खासदार राजू शेट्टी यांना आत्मचिंतन करावं लागेल असा टोला त्यांनी लावलेला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात खासदार राजू शेट्टी असतील, सचिन शिंदे असतील, पहिला प्रकाश गावडे असतील यांना फटकारलंय. त्यांनी स्पष्ट शब्दात आता आजच महानकार्याकडे मुलाखत दिलेली आहे अशा प्रकारची की खासदार राजू शेट्टींची जन्मभूमी जी शिरोळ आहे या शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पॅनेल उभा करता येणं झालेलं आहे. स्वाभिमानीनं वारंवार सांगितलं आम्ही नगराध्यक्षासाठी उमेदवार उभा करतोय, पॅनेल उभा करतोय, पण अजूनही पॅनेल जाहीर झालेलं नाही, उमेदवार यांना पॅनेलला मिळत नाहीत. अशी परिस्थिती झाली, कधी महाआघाडीकडे जायचं, कधी भारतीय जनता पार्टी चिन्हावर लढणार नसेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार अशी वळगणा स्वाभिमानीनं सुरू केल्या. असा घणाघात आता शहाजी गावडे यांनी केला. दुसरं त्यांनी सांगितलं की ज्या दत्त साखर कारखान्याच्या माध्यमातून खासदार राजू शेट्टींना रक्त सांडावं लागलं
त्या दत्त साखर कारखान्यावरती नगरपालिकेच्या चर्चेसाठी किंवा अनिराजकीय चर्चेसाठी लोटांगण घालण्याची वेळ स्वाभिमानीला अशा प्रकारचं विधानही त्यांनी आज करून टाकलंय. विषयाचा काल सावकर मधनाईक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन शिंदे पंचायत समिती सदस्य आहेत, ते गणपतरावदादा पाटील जे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन आहेत यांना भेटण्यासाठी गेले होते. बंद दरवाजा काय दरवाज्यात काय चर्चा झाली या तीन नेत्यांनाच माहिती, पण हे गेल्यानंतर आज रयत क्रांती संघटनेनं मोठा हत्यार उपसले आणि त्यांनी लेटर बॉम्ब काढलाय की आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेला त्यांच्या जन्मगावात पॅनल उभा करता येत नाही, काही शिकाव उभा करता येत नाहीत. आता केवळ एक जागा 8 नंबरमध्ये जा द्या अशी भूमिका स्वाभिमानीला घेण्याची वेळ आल्या. जी संघटना देशावर नेतृत्व करायला निघाल्या, महाराष्ट्रावर नेतृत्व करायला निघाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी हातकरंड्यात निवडणूक लढवली तर आम्ही त्यांना पराभूत करू असं तुपकर साहेब एका बाजूला म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्या जन्मगावात शिरोळमध्ये त्यांना नगरपालिकेचं पॅनेल करता येत नाही अशी खिल्ली शहाजी गावडे यांनी उडवली आहे. ही बातमी आता आपण तुम्हाला दाखवतोय, नेमकं शहाजी गावडे काय म्हणाले तुम्हीच पहा. पण खासदार राजू शेट्टी असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटने असेल यावरती आता लेटर बॉम्ब जो टाकला तर रयत क्रांती संघटनेनं टाकलेला आहे. ही बातमी आपल्या आता ऋषिकेश बावचे जे तिथं समोर आहेत ते शहाजी गावडेंच्या समोर आहेत, ती माहिती घेतात. बघूया शहाजी गावडे नेमकं काय म्हणाले. देशाचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेला शिरोळमध्ये नामुष्की पत्करावी लागत आहे. शिरोळमध्ये प्रथमच होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळमध्ये स्वतंत्र पॅनल उभारण्याची प्रथमतः घोषणा करून एका संघटनेने वाचा फोडली होती, पण नंतर त्यांच्या लक्षात आल्यानंतर नगराध्यक्ष आमचाच या विषयावर तिने बोलण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांच्या बोलण्यामध्ये विपर्यास जाणवून येत होता, त्यातच त्यांनी 1-2 सीटसाठी परत महाआघाडीमध्ये सामील व्हायचं धोरण आखलं. या महाआघाडीमध्ये थोडीशी अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांनी प्रस्थापित साखर कारखानदारांच्या बरोबर बैठका घेऊन या बैठकीमधून एका दुसरी जागा आपल्याला मिळावी असा हट्टास धरण्याची वेळ या स्वाभिमानी नेत्यांच्यावर येऊन ठेपली आहे. पण या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही असे वाटत आहे. जरी काही जरी या बैठकीमध्ये घडलं असेल तर या शिरोळची जनता या स्वाभिमानी उमेदवारांना खड्यासारखे बाजूला काढल्याशिवाय राहणार नाही. हे स्वाभिमानी नेते आपल्या नेतृत्वाने केलेल्या विकासकामावर न बोलता या विकासकामाच्या जोरावर मते न मागता आघाडीमध्ये सामील होऊन मतं मागण्याचा हट्टास धरत आहेत. ही नामुष्की संघटनेसारखे संघटनेला यावी असे आम्हाला तर आज वाटत आहे. आदर्श शिक्षक श्री आनंदा तुकाराम गायकवाड व प्रामाणिक दिलीप शंकर भांगे यांचा सुळकुडमध्ये झाला सत्कार. आविष्कार फाउंडेशन कोल्हापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार सुळकुड येथील कन्या विद्या मंदिराचे मुख्याध्यापक श्री आनंदा तुकाराम गायकवाड यांना मिळाला आहे. त्याबद्दल आज सुळकुडमध्ये साने गुरुजी सभागृह येथे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कुमार जीवन शिक्षण विद्या मंदिर येथील आयरे मॅडम यांची शनिवारी दिनांक 8 रोजी 25,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी शाळेच्या आवारामध्ये हरवलेली होती. ती सुळकुड येथील नागरिक पोषण आहाराचे दिलीप शंकर भांगे यांना सोमवारी सापडली होती. त्यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल या दिलीप शंकर भांगे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री आनंदा तुकाराम गायकवाड या दोघांचा सत्कार साने गुरुजी सभागृहात सर्व शिक्षकांच्या वतीनं करण्यात आलाय. या कार्यक्रमाला अण्णासो धोंडीराम गायकवाड, महादेव हरी शिरोळे, सुरेखा देवानंद पवार, अण्णासाहेब तुकाराम शेलार, अण्णासो श्रीपती चव्हाण, प्रशांत वसंत पंचम, वैभव कांबळे, दीक्षित मॅडम, कोरवी मॅडम, सुतार मॅडम, सनगर सर, पाटील सर व विद्यार्थी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सुळकुडहून प्रदीप खोत. शिरोळात जैन समाजात आरोप प्रत्यारोप, पोलीस तहसीलदारांना निवेदन. शिरोळ येथील 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथील उपाध्यांना काही मंडळींनी खुनाची धमकी दिली आहे असा गंभीर आरोप एका निवेदनातून ग्रामस्थांनी केला आहे. तर हा आरोप निकालात खोटा आहे असं मत समाजातील दुसऱ्या गटाचं बनलं आहे.
शिरोळातील काही नागरिकांनी पंडितांना धमकी दिल्याबद्दल शिरोळ पोलीस ठाणे व अन्य सरकारी यंत्रणेला एक निवेदन पाठवलं आहे आणि या निवेदनात काही नावांचा समावेश आहे. तर ज्यांची नावे त्या निवेदनात आहेत त्यांनी असा प्रकार आपल्यात घडलेला नाही असं त्यांचं मत आहे. शिरोळमध्ये जैन समाजात दोन गट निर्माण झाले असून एकमेकांच्यावर आता आरोप होत आहेत. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. मी सुनील बापू सुमळे बोलतोय. मी जैन समाजाचा सदस्य आहे. शिरोळमध्ये पर्युषण पर्व काळामध्ये मंदिर आता बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जे आज निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ज्यांनी पंच कमिटीनं त्यांना माझं असं आव्हान आहे की पंडितांना जर आम्ही खुनाची धमकी दिली असेल किंवा त्यांच्यावर दादागिरी केली असेल तर पंडितांनी चौकात त्यांना आणायचं आहे. पंडित असणे तुम्ही चौकामध्ये शिरोळच्या त्यांनी पद्मावतीची मूर्ती हातात घ्यायचा आहे, महावीर भगवानांची मूर्ती हातात घ्यायचं आहे सवळे नेसून आणि आम्ही बी घेणार आहे. आणि जर ह्यात सत्य काय निघालं तर आम्ही पोलीस स्टेशन आणि शिरोळची जनता जी शिक्षा देईल ते आम्ही भोगायला तयार आहे. आजपर्यंत वाडीत टाकणे, मेलेल्यांच्या घरात न जाणे हे सगळं त्यांचंच खेकटं आहे. हे सगळं आजपर्यंत त्यांनी शेट्टे लोकांनी सगळ्यांच्यावर दबाव आणलेला आहे, आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे आणि आज फक्त त्यांना हे आम्हाला बदनाम करण्यासाठी निवडणुकीच्या पिरियडमध्ये हे सगळं घडवून आणण्यासाठी त्यावेळेला कुणी हजर नव्हते. हे ज्यांनी ज्या आज निवेदनात दिल्यात हे कुणी हजर नव्हते, फक्त पंडितचं कुटुंब आणि आम्ही होतो. पंडिताच्या कुटुंबाने यावं, तिथं सवळं नेसावं शिवाज चौकामध्ये आणि मूर्ती हातात घ्यावं की आम्ही धमकी दिल्या म्हणून. आणि मला प्रशांत उपाध्याने 11 वाजता फोन करून स्वतः बोलवून घेतलेला आहे आणि माझं नाव ह्यात घातलेलं आहे त्याने आणि माझ्या सहकाऱ्यांचं धमकी दिल्यात म्हणून. पंडितांनी स्वतःहून प्रमोद लडक्यांच्याकडे किल्ली दिलेला आहे, पहाटे महिलांनी जाऊन त्यासनी किल्ली परत दिलेली आहे, मंदिर दिवसभर उघडून ठेवलेला आहे, सकाळी रांगोळी घातल्यात, सडा घातल्यात आणि संध्याकाळी नंतर पंचांनी प्रेशर आणून पंच कमिटीनं पंडितावर प्रेशर आणून खोटी फिर्याद द्या लावल्यात आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जबाब लिहून दिलेला आहे. त्यांनी लिहून दिलेला आहे की आमच्यावर दबाव आणला आहे का नाही का धमकी दिल्यात हे सगळं तिथं आहे पोलीस स्टेशनमध्ये. आणि जर आम्ही मूर्ती हातात त्यांनी घ्यावी आणि आम्ही जर दोषी ठरलो तर शिरोळच्या जनतेनं आणि पोलीस स्टेशननं जी काय आम्हाला शिक्षा देतील ते आम्ही भोगायला तयार आहे. एवढंच माझं सगळ्यांना ह्याच आता शिरोळगावच्या जनतेनं लक्ष घालण्याची गरज आहे. आज आणि बाळू पोतदार ह्यात पंडित असणी घेऊन यायचं काम तुम्ही करायचं आहे आणि शिरोळच्या जनतेला माझी आज विनंती आहे की आमचा समाज ह्या छोटा आहे, त्या शेट्यांचं वर्चस्व ही दाखवून आम्हाला दाबायचं चालू आहे. ह्याच्या घरात मेल नाही जायचं नाही, त्याच्यात लग्न नाही जायचं नाही, ही जी चालू केलेला आहे ह्या सगळ्या शिरोळच्या जनतेनं लक्ष घालायचं आहे. शिरोळच्या जनतेनं आजपर्यंत कुणावरही अन्याय होऊन दिलेला नाही आणि मला बी त्यांनी शिरोळची जनता ओळखत्या की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय. त्याच वेळेला आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तूर्तास वेळ झाली ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पाहत राहा महानकर न्यूज. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ, माजी आमदार कैलासवासी सारे पाटील साहेबांच्या आशीर्वादानं आणि उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ घेऊन येत आहे 10वी आणि 12वी नंतर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर इंजिनियर होण्याची संधी. अनुभवी प्राध्यापक वर्ग, निकालाची उत्कृष्ट परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयीनियुक्त स्वतंत्र वसतिगृह, कॅम्पस इंटरव्ह्यू मधून 100% नोकरीची संधी, स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर, बसची सोय, माफक फी. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज दत्तनगर शिरोळ. फोन संपर्क 92 25 47 20 61, 99 70 75 60 76. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ. दादा, मला तुझ्यासारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब कसा मिळेल? अगं, त्यासाठी तुला योग्य कॅम्पस निवडणं गरजेचं आहे. जसं मी अनेक पर्यायातून डॉक्टर जे जे मखदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निवडलं आणि माझं सिलेक्शन झालं. प्रयत्नपूर्वक आणि व्यवसाय पूरक शिक्षणाला प्राधान्य देणारी आणि पुणे, मुंबई, बँगलोर यासारख्या मेट्रोपॉलिटियन सिटीज मधील कंपन्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण करून देणारी एकमेव संस्था डॉक्टर जे जे मखदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर. Kindly attention parents and students, Dr. J.J. Makhdum College of Engineering, Jaisingpur offers you courses like Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics Engineering, Computer Science and Engineering, Electronics and Telecommunication Engineering,
Information Technology. Our college's special features: best academic result in Shivaji University, well experienced faculty having more than 20 years experience in the same college, Wi-Fi campus with 100 Mbps dedicated lease line, modern and latest teaching aids, virtual classroom by Vidyalankar for GATE preparation, 234 students placed in last academic year 2016-17, all government scholarship available, bus facility from Sangli, Meerut, Itselkaranji, girls hostel, library with more than 50,000 books. For more information and admission process, please contact Dr. J.J. Makhdum College of Engineering, Jaisingpur, GUT number 314/330, Shirolwadi Road, Agarbhag, Jaisingpur. Contact 02322-663100, mobile 940-436-9800 or 940-357-6994. Website www.zzmcoe.ac.in. Email ID admissions@zzmcoe.ac.in. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या. देशभक्त रत्नाप्पांना कुंभार जयंती निमित्त कोल्हापुरात वेगवेगळे कार्यक्रम. शिरोळचे माजी आमदार, पंचगंगा कारखान्याचे माजी अध्यक्ष, हरित क्रांतीचे जनक देशभक्त डॉक्टर रत्नाप्पांना कुंभार यांची 109वी जयंती 15 सप्टेंबर रोजी आहे. त्यानिमित्त कोल्हापुरात कार्यक्रम आयोजित केले आहेत. कोल्हापुरात रस्त्यावर पडले खड्डे, जनता त्रासली, गणेश भक्तांच्यात नाराजी. कोल्हापूरचे सत्ताधारी आणि विरोधी जात पडताळणीच्या तडाख्यात सापडले आहेत, तर जनतेला रस्त्यावरच्या खड्ड्यांचा त्रास होत आहे. राजकारणात अव्वल असणारी कोल्हापूरची महानगरपालिका कोल्हापूर शहरात पडलेल्या खड्ड्यांबद्दल काहीच बोलत नाही आणि रस्तेही दुरुस्त करत नाही. खड्ड्यांमुळे इंधन आणि वाहनांची मोडतोड, यामुळे जनता त्रासून गेली आहे. मधल्या काळात महावीर कॉलेजच्या समोर खराब रस्त्यांमुळे एकाचा बळी गेला, पण महानगरपालिका काही चांगले रस्ते करायला तयार नाही. शिवाय धुळीचे कण जनतेच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. खड्ड्यांमुळे कंबर, मान आणि श्वसनाचे त्रास जाणवत आहेत. महानगर न्यूजसाठी कोल्हापूरहून कृष्णात कांबळेसह बरकतभाई पन्हाळकर. दयनीय झालेली आहे. या रस्त्यामुळे सर्व रिक्षा व्यावसायिक, मोठे वाहनधारक, लहान वाहनधारक, सगळ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे या खड्ड्यांच्या ह्याच्यात. आणि बळी गेलेले आहेत, तिकडे सरकारचं दुर्लक्ष आहे. फक्त लोकांच्या मूलभूत गरजा पुरवण्याकडे या लोकांचा कल आहे असं सांगितलं जातं आहे, तर याची कुठलीही बाब यांच्याकडून पूर्तता होत नाही. शासनाकडून वर्षेवर काही फंड्स आणतो आहे, मी आज तुमच्या शहराचा विकास करतो आहे, माझे नुसते बॅनर झळकवले जातात. अंबाबाई महालक्ष्मीसाठी 84 कोटीचा विकास फंड आणला, या सर्व कागदी गप्पांचा फक्त प्रश्न आहे. जनतेच्या आज येणाऱ्या लोकांसाठी या लोकांना दाखवलं जाणारं हे गाजर आहे, तर प्रत्यक्षात मूलभूत गरजेकडे लक्ष देत नसून या लोकांना, या जनतेची काहीही पडलेली नाही. या आता सध्या कोल्हापुरातील लोकांचे वयस्कर लोकांना गाडी मारत असताना अत्यंत अडचणीतून त्रास घेऊन सामना करावा लागतो. अनेक लोकांना मणक्याचे आकार आहेत, विकार आहेत, अशा लोकांना त्या आजारातून, त्रस्त आजारातून गाडीचा धंदा करावा लागतो. आणि काही अनेक लोकांना आजार नसताना ते आजार उद्भवलेले आहे. अशा लोकांचं सगळं आरोग्य धोक्यात आणून या सरकारनं कुठल्याही प्रकारची सेवा न करता जनतेची लूट करण्याचे काम केलेले आहे. आणि ह्या प्रश्नाकडे सर्व लोकांनी लक्ष देऊन गांभीर्याने या प्रश्नामध्ये सर्वांनी उडी घेऊन शासनाला जाग आणली पाहिजे. आणि या महानगरपालिकेला आलेला फंड, त्यांनी केलेली कामं आणि गेल्या 6 महिन्यात केलेल्या कामांचा आराखडा आणि त्याचे आता झालेले रस्ते उकडलेले याचा आढावा घेऊन तो जनतेला प्रसिद्ध करावा आणि त्या कॉन्ट्रॅक्टरांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा आणि ती कामं फेर त्या लोकांच्याकडून करून घेण्यात यावी. आणि या सरकारनं शब्द दिलेला आहे की आम्ही सगळी कामं वर्षाच्या रस्त्याची त्यांच्याकडून आम्ही 1 वर्षाची घेऊन करून घेतो आहे. 1 वर्षाचे आज सगळे रस्ते उकडले, सगळे रस्ते त्यांच्याकडे आणि जनतेला
आराम देण्याची व्यवस्था या सरकारने करावी. मुख्याध्यापक आत्महत्या प्रकरणी कागल पोलिसांनी तिघांच्या आवळल्या मुसक्या, दोघे फरारी. वंदूर येथील मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या तिघांना पोलिसांनी आज गजाड केलं. कागल तालुक्यातील वंदूर येथे विष्णू मोरे हे मुख्याध्यापक होते. मुख्याध्यापक मोरे हे सिद्ध नेरलीचे होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी 5 पैकी 3 संशयितांना पकडलं आहे, तर दोघे अद्याप फरारी आहेत. पोलिसांना संशय होता अटकपूर्व जामिनीसाठी संशयित कोल्हापुरात येणार, त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडलं. पोलीस निरीक्षक दिलीप जाधव म्हणाले, वंदूर येथील शाळेच्या आवारात स्वच्छतागृहाचं बांधकाम सुरू होतं आणि यावेळी मुख्याध्यापक मोरे यांना निकृष्ट बांधकाम म्हणून काही मंडळींनी पैशाची वारंवार मागणी केली आणि मानसिक त्रास दिला, त्यामुळे कैलासवासी मोरे यांनी आत्महत्या केली आणि या प्रकरणाचा कागल पोलीस तपास गतीने करत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना पकडलं आहे. या संशयितांना कोणत्या राजकीय नेत्यांना आश्रय दिला याचाही पोलीस आता तपास करणार आहेत. महानगर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर. राजापूर येथे प्रेमकुमार केदारे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक संपन्न. शिरोळ तालुक्यातील राजापूर येथे गणेश चतुर्थी आणि मोहरम सणावेळी अनुचित प्रकार घडू नये, सण शांततेत पार पडावे यासाठी संध्याकाळी कुरुंदवाड पोलीस ठाणे येथे उपनिरीक्षक प्रेमकुमार केदारी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता बैठक ग्रामपंचायत कार्यालय येथे घेण्यात आली. यावेळी उपनिरीक्षक श्री प्रेमकुमार केदारी म्हणाले, गणेश उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. गणेश मिरवणुकीवेळी डॉल्बी ऐवजी झांज पथक, बँजो, लेजिम असे वाद्य वापरा असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर डॉल्बी लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मोहरम गणेश उत्सव एकाच वेळी असल्यानं दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचं त्यांनी आवाहन केलं. शांतता बैठकीत राजापूर सरपंच, उपसरपंच संजय पाटील, सतीश आवटी, राजू खोंदू, ग्रामपंचायत सदस्य मलगोंडा पाटील, हसन जंगले, शिवगोंडा पाटील, दीपक केस्ते, आयुब खान मुजावर, दस्तगीर मुजावर, रमजान खोंदू, गाव कामगार पोलीस पाटील, सौ अरुणा सुतार तसेच गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी राजापूरहून मेहताब चंदुरे. आणखीन काही महत्त्वाच्या घडामोडी घेऊन येणार आहोत, पण तूर्तास वेळ झाले ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटू. पाहत रहा महानगर न्यूज. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ, माजी आमदार कैलासवासी सारे पाटील साहेबांच्या आशीर्वादानं आणि उद्यान पंडित श्री गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ घेऊन येत आहे 10वी आणि 12वी नंतर सिव्हिल, मॅकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर इंजिनियर होण्याची संधी. अनुभवी प्राध्यापक वर्ग, निकालाची उत्कृष्ट परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, सर्व सोयीनियुक्त स्वतंत्र वसतिगृह, कॅम्पस इंटरव्ह्यू मधून 100% नोकरीची संधी, स्वच्छ आणि निसर्गरम्य परिसर, बसची सोय, माफक फी. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज दत्तनगर शिरोळ. फोन संपर्क 92 25 47 20 61, 99 70 75 60 76. श्री दत्त पॉलिटेक्निक कॉलेज शिरोळ. दादा, मला तुझ्यासारख्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब कसा मिळेल? अगं, त्यासाठी तुला योग्य कॅम्पस निवडणं गरजेचं आहे. जसं मी अनेक पर्यायातून डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग निवडलं आणि माझं सिलेक्शन झालं. प्रयत्नपूर्वक आणि व्यवसायपूरक शिक्षणाला प्राधान्य देणारी आणि पुणे, मुंबई, बँगलोर यासारख्या मेट्रोपॉलिटियन सिटीज मधील कंपन्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना अनेक संधी निर्माण करून देणारी एकमेव संस्था डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर. Kindly attention parents and students, Dr. J.J. Magdum College of Engineering, Jaisingpur offers you courses like Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics Engineering, Computer Science and Engineering, Electronics and Telecommunication Engineering, Information Technology. Our college's special features: best academic result in Shivaji University, well experienced faculty having more than 20 years experience in the same college, Wi-Fi campus with 100 Mbps dedicated lease line, modern
अँड लेटेस्ट टीचिंग एड्स. व्हर्च्युअल क्लासरूम बाय विद्यालंकार फॉर गेट प्रिपरेशन. 234 स्टूडेंट्स प्लेस्ड इन लास्ट अकॅडमिक इयर 2016-17. ऑल गव्हर्नमेंट स्कॉलरशिप अवेलेबल. बस फॅसिलिटी फ्रॉम सांगली, मिरज, इचलकरंजी. गर्ल्स हॉस्टेल. लायब्ररी विथ मोर दॅन 50,000 बुक्स. फॉर मोर इन्फॉर्मेशन अँड ऍडमिशन प्रोसेस प्लीज कॉन्टॅक्ट डॉक्टर जे जे मकदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर. गट नंबर 314/330, शिरोळवाडी रोड, अगरभाग, जयसिंगपूर. कॉन्टॅक्ट 02322-663100, मोबाईल 9404369800 और 9403576994. वेबसाइट www.zzmcoe.ac.in. ईमेल आईडी admissions@zzmcoe.ac.in. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्दला 31 लाखांहून अधिक नफा. विजयकुमार बी खोत. 16वी सर्वसाधारण सभा खेळी मेळीत. चिकोडी तालुक्यातील शमनेवाडी येथील श्री पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची 16वी सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली तर माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत, सदलगा अर्बन बँकेचे संचालक उदयकुमार खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुजाता खोत, डॉक्टर बी ए भोसकर, एस टी खोत, गुंडू शिरगुप्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळी मेळीत पार पडली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब भेंडवडे यांनी केलं. यावेळी आव्हालसालातील सभासद मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीनं मान्यवर व गुणी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सुजाता खोत, जयकुमार खोत, विजयकुमार खोत आदींनी मनोगते व्यक्त केली. संस्थेत 842 सभासद आहेत तर शेअर भांडवल 30,45,420 रुपये आहे तर 11,13,40,238 रुपयांचं कर्ज वितरण करण्यात आलं आहे. सभासदांना 12% प्रमाणे लाभांश वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संचालक प्रद्युमन खोत यांनी दिली. व्यवस्थापक वृषभ उमाजे यांनी आव्हालसालातील ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रकाचं वाचन केलं. यावेळी संचालक जयकुमार मुरचिट्टे खोत, संजयकुमार पाटील, महावीर कोगे, बाहुबली शिरगुप्पे, अरुणा टोपन खोत, उषाताई जगदाळे, मोहन सुखासरे, रामा गावडे, शिवाना गावडे यांच्यासह कुमार हेरगे, अभिषेक खोत, अभिनंदन हनीम मनाळे, नितीन तपकिरे, अमित भेंडवाडे, शिल्पा पाटील, फिरोज पानारी, विद्यासागर हेरगे सभासद कर्मचारी उपस्थित होते. संचालक ए बी भेंडवाडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकर न्यूज साठी शमनेवाडीहून कृष्ण आरगे. 668.30 रुपये घेतो. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ 2,40,54,48 ರೂಪಾಯಿ 70 ಏಕೆಂದರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಕೃತ ಹಾಗೂ ಕೆಲವು ಖಾಸಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಪ ಮುದತ್ತಿನ ಠೇವುಗಳನ್ನು ಆಕರ್ಷಿಸಿದರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಸೂಚ್ಯ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಠೇವುದಾರರು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಠೇವುಗಳನ್ನಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸಿಟ್ಟಿರಲು ಇದರ वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा महानकर न्यूज. धन्यवाद.